नमस्कार मित्रांनो, नाव मोहन प्रवाळे आणि आता आलेलो तर आपण बावडीमध्ये. बावडीमध्ये अतिशय ट्रिमेंडस असा रिझल्ट लागला आणि रिझल्ट काय आहे तर थायरॉईडवरचा. आज बघा, बऱ्याचशा महिलामध्ये ना थायरॉईडचे भयानक इश्यू ठेवले आहे. तर आपल्यासोबत सोनाली बांगर मॅडम, तर मॅडमला पण थायरॉईडचा भयानक इश्यू होता. थायरॉईडमुळे स्थूलपणा होता, अशक्तपणा होता, असं म्हणजे दिवस दिवस घरातले काम उरकायचे आणि झोपून राहायचं अशी अवस्था होती मॅडमची. तर मॅडम, तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून आपले सनेचे वगैरे प्रोडक्ट वापरता, त्याच्यावर काय तुमचे इश्यू होते हेअरचे आणि काय वापरल्यानंतर तुमची फिलिंग आहे, तुमचं थोडंसं शेअर करायचं. आता सोना नसे ऑइल, ॲलोवेरा ज्यूस, ग्रॅनुलरमा, स्पिरुलिना कॅप्सूल आणि मोरिंगा आणि वेगांगूर एवढे प्रोडक्ट वापरले तर मला बऱ्यापैकी म्हणजे 70-80% चांगला फरक पडला 3 महिन्यामध्ये. ऍक्च्युली ना मॅडमच्या आज आपल्यापाशी माझं वजन पण कमी झालं 7 किलो. बरं, वजन पण कमी झालं एवढं. बरं, जे काय असं म्हणजे आशक्तपणा वगैरे भरपूर होतं तर त्याच्यात पण काही चेंजेस वगैरे आहे. बघा मित्रांनो, आज मॅडम कशी ना रिझल्ट आहे म्हणजे सुरुवातीचा पण रिझल्ट आहे आणि शेवटचा पण रिझल्ट आहे. आज इतका सुंदर नॉर्मल रिझल्ट आलाय ना थायरॉइड साठीचा. आणि मॅडम, आता जी थायरॉइडची गोळी होती पहिले मी किती एमजीची गोळी वगैरे गोळी नव्हती चालू केली, पण डायरेक्ट आयुर्वेदिकची प्रोडक्ट चालू केली. अच्छा, म्हणजे थायरॉइड जसं डिटेक्ट झाला, हायपोथायरॉइड मॅडमला हायरॉइड म्हणजे थायरॉइड डिटेक्ट झाला आणि त्यांनी घेताना सहारा आयुर्वेदाचा घेतला, त्याच्यामुळे आज पण त्यांची कुठली गोळी वगैरे चालू. बरोबर बरं, लोकांना काय मेसेज असेल बघा, आज कित्येक पाहिलं ना तेल छान आहे, माझे केस पण ड्रायचे बंद झाले, मी बरेच प्रोडक्ट वापरले, घरातले पण प्रोडक्ट वगैरे वापरतात. आता विषय असा आहे मॅडम की बघा, भयानक इश्यू थायरॉइडचे वगैरे, तर लोकांना काय मेसेज असेल की ह्या आयुर्वेदाचा, म्हणजे ज्यांना कोणा थायरॉइड असेल ना त्यांनी कंटिन्यू आकाई सोनं नसते ऑइल आणि ॲलोवेरा एवढं जरी चालू ठेवलं ना तरी त्यांना चांगला रिझल्ट भेटेल. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत ना? हो. ओके ओके, थँक्यू.